आगामी येणारी शिवजयंती हा उत्सव हा सोहळा हा भव्य दिव्य साजरा करण्यासाठी आज तालुक्याचे आमदार माननीय अतुलशाह बेंके यांच्या अध्यक्षतेखाली जे बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्तानं उपस्थित असलेले विभागाचे प्रांत अधिकारी माननीय कोळदकर साहेब, तहसीलदार सबनीस साहेब, बी डी ओ साहेब, ज्येष्ठ नेते लेंडे साहेब, आमचे मित्र पंचायत समिती सभापती विशालजी तांबे, मुकरंद भाऊ पाटे, नगरपालिकेतील आमचे ज्येष्ठ नगरसेवक फिरोज शेख पठाण, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, त्याच पद्धतीने उपस्थित असले नगरीचे पुनराध्यक्ष दीपेजी परदेशी, समीरजी भगत, पोलीस स्टेशनचे मान्य जाधव साहेब यांचे सर्व अधिकारी, नगरपालिकेचे मान्य मुख्य अधिकारी गुलाब साहेब, सर्व नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी डॉक्टर बनकर, डॉक्टर आगम त्यांचे सर्व सहकारी, विविध सर्वच विभागाचे एम एस सी पीचे साहेब आहेत, एस टी महामंडळाचे आहेत, आमचे नरेंद्र तांबू या ठिकाणी आहेत, बाळासाहेब आहेत, शिवाजी डोंगरे आहेत, सगळीच मंडळी या ठिकाणी आली आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र, बऱ्यापैकी एक तासापासून आपली मीटिंग सगळी सुरू आहे. सर्व विषयाची सखोल चर्चा, सर्व सूचना मान्य आमदार साहेबांनी या ठिकाणी नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत. कारण संपूर्ण राज्यातनं ज्यावेळी आपल्याकडे लोक येतात, गेले 2 वर्ष आपली परंपरा खंडित झाली होती, त्याला कारण हे तसं होतं, परंतु तो विषय आता बाजूला ठेवून आपल्याला कशा पद्धतीने उत्सव साजरा करता येईल याचा आपण 100% प्रयत्न करूयात. प्रशासनाकडं बोट दाखवण्यापेक्षा आपण सगळे शिवभक्त आहोत आणि आपण देखील त्याच्यामध्ये आपलं काहीतरी समाजकार्य म्हणून त्याच्यामध्ये योगदान कसं असेल, पार्किंग व्यवस्थेमध्ये असेल नाही मदत असेल, स्वच्छता संदर्भात झालेली मदत असेल, अजूनही कुठल्या मदत असेल तर आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करूयात असं या ठिकाणी मला प्रामाणिकपणे वाटतं. सगळ्यांनी या ठिकाणी सूचना केल्या आहेत आमदार साहेब. आत्ता 1-2 गोष्टी मी सांगतो. मग अशी चाललेल्या विषयाप्रमाणे जे आता पोल ह्या संदर्भातले जे आपले आहेत पाथवेचे, हे पाथवेचे साहेब पोलचा असा विषय की ते पोल 100% सगळे चांगले आहेत, सुंदर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मला वाटत नाही की हे पीडब्ल्यू डी नगरपालिकेकडे हँडओव्हर केलं तरी ही जी विकृती आता सगळी सुरू आहे तोडफोडीची ही थांबल कुठं झाली. कारण कसं आहे की समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक असतात, तर मला आता अशी विनंती राहील जरी तर भविष्यकाळ नगरपालिकेकडे जरी हँडओव्हर करायचं असेल तरी पण ते पोल काढून त्या ठिकाणी उंच पोल लावण्यात यावे असं माझं वैयक्तिक मत आहे या ठिकाणी. कारण ह्या अशा हाईटवरच्या बाबतीत सुंदर दिसतात परंतु तेवढं मेंटेन करणं त्याच्यावर प्रत्येक वेळेला वृत्तपत्राच्या माध्यमातून बातम्या येत आहेत, मीडियाच्या माध्यमातून बातम्या येत आहेत, सगळ्याच्या ठिकाणी फिरत जाणारे लोक आहेत, ती विद्युत व्यवस्था कायमस्वरूपी सुरू राहिली पाहिजे असं माझं मत आहे. नगरपालिका भविष्य हँडओव्हर करून घेईल पण ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन तर आपल्याला काढत असेल तर असं एक त्या ठिकाणी करणं योग्य राहील. भले अजून ते 4 दिवस लेट होईल प्रेस किंवा आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करताना, पण ते कायमस्वरूपी सोल्युशन होईल. आता संदीपनी सांगितलेला विषय की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी आहे, त्या पुतळ्याचं काम हे बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आलेलं प्राण असेल. आता गेल्या 6-8 महिन्यापासून ते खेडकर नावाचे शिल्पकार जे आहेत ते सगळे काम सुरू आहे. शिवभ्र भक्तांची आमचे काही मंडळींची मागणी होती की त्या ठिकाणी शिडी कायमस्वरूपी असली पाहिजे महाराजांना आरा करण्यासाठी, ते एखाद्या पाठपुरावा मान्य गौरव साहेबांच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी सगळं सुरू आहे. सगळी मंडळींना वेळोवेळी ते संतोषभाऊ कापडे या ठिकाणी आहेत, अजून सगळी मंडळी या ठिकाणी आहेत, सगळ्या मंडळींशी आपण सल्लामसल वेळोवेळी करतो, त्या पद्धतीने आपण सोल्युशन करायचा प्रयत्न करतो. परंतु लवकरात लवकर आमदार साहेब मी तुमच्याशी बोलतो, प्रांत साहेबांशी आपण या विषयी बोलूयात की पुतळ्याची असलेली सध्याची परिस्थिती आपल्याला ओपनिंग 19 तारखेला करता येत आहे, कशा पद्धतीने करता येते, कारण महाराजांचं पुतळा देखील त्या 19 तारखेला आला तर आपलं सौभाग्यच आहे, परंतु तिथल्या असलेल्या काही अडचणी ते मी तुम्हाला आपल्याला खासगी मी नक्की सांगेल. आणि जरी त्याच्यानंतर जरी आला तरी महाराजांचा पुतळा आपण जास्त दिवस त्या ठिकाणी असं उद्घाटन न करता ठेवणं हे देखील आपल्याला शोभणार नाही, त्यामुळे आपण तो देखील निर्णय लवकरात लवकर घेऊ आपल्या अध्यक्षतेखाली त्या गोष्टीमधले. नक्की येणाऱ्या काळामध्ये आपल्या सूचना असेल नगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं करतायत, आता गौरव साहेबांनी सहयोगी कल्पना या ठिकाणी दिलेली आहे, मिरवणुकीचं असेल, पालखी मिरवणूक असेल, सर्व विद्युत व्यवस्था असेल, सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने 100% पार करूयात. आगामी येणारी शिवजयंती चांगल्या पद्धतीने करूयात. आणि आमदार साहेब त्या ठिकाणी आमच्या आता भगिनी आलेल्या आहेत, तर भगिनींनी तर मला एक फोन करून सांगितलं की त्यांचं एक लेझिम पथक आहे, तर त्यांना ते शिवजयंतीच्या दिवशी गडावर त्यांना ठिकाणी ते लेझिम पथक साजरा करण्याची एक मानसिकता आहे, त्यांची एक इच्छा आहे, तर आपण आपल्या प्रोग्राममध्ये लिहून द्यावं की त्यांच्याशी सल्ला मसलत करून त्यांना त्या ठिकाणी संधी जर मिळाली तर नक्कीच त्या संधीला चांगल्या पद्धतीने सोनं करतील. आपल्याच भागातल्या आपल्या भगिनी सगळ्या आहेत,
या असं बाकी आपण सगळे शिवजयंती साजरे मोठ्या प्रमाणे करूया असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ज्या ज्या सूचना असतील त्या आपल्या माध्यमात प्रयासाच्या माध्यमात आपण सगळे एकमेकांनी सहकार्य करून या ठिकाणी शिवजयंती चांगल्या प्रकारे साजरा करायचा प्रयत्न करूयात. थोडस विषयांतर वेळ बाळासाहेब पण त्याविषयी नाशिक वरला काही म्हणते आपल्या जुन्नरमध्ये आले होते. मकरंद भविष्य खूप चांगला होता त्या मंडळींचा. सर्व राजकीय पक्षाची मंडळी एकत्र आलेली आहेत. शिवसेना, भाजप आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज ह्या एका नावाखाली शिवजयंती हा जो उत्सव आहे ती सगळी मंडळी सर्व राजकीय पक्ष एकत्र करतात. म्हणजे एक शिवजयंती त्या ठिकाणी करतात आणि प्रत्येक वर्षी त्याचं अध्यक्षपद हे वेगवेगळ्या ज्या पक्षाचा जो त्या पक्ष सांगेल त्या माणसाने त्या अध्यक्षपद सुपूर्द करतात. एक चांगला असं माणूस म्हणजे आपण वेळोवेळी विचाराने नेहमी भांडत असतो, परंतु हा जो एक विषय आहे हा अत्यंत चांगला असा आहे की आपण देखील शिवभूमीची सुरुवात करावी कुठेतरी. कारण आपण स्टॉल लावताय, शिवभक्तांची आपण सोय करतो, सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करत असतो त्यावेळेला आपल्या शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण जन्म घेतलेला आहे. आपण सगळे एक हुंजर इनाम जर केलं तर नक्कीच चांगला या ठिकाणी विषय राहील. मागाशी कडलं सरांनी सांगितलं सूचनेचं देखील ते कारंजाचं काम आपण लवकरच त्या ठिकाणी करून घेऊ. जे काही थोडंफार थोडं राहिलं असेल त्या पद्धतीने असं या ठिकाणी मी सांगतो. या ठिकाणी मान्य आमदार साहेबांनी आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाजी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.